हर साल की तरह इन साल भी अलमीन वेलफेयर सोसाइटी नांदेड़ की जानिब से इज्तिमाई शादियों का इनेकाद अमल में आ रहा है। आने वाली 22 मई बरोज़ इतवार को मोहम्मद फंक्शन हॉल में इज्तिमाई शादियों का नज़्म रखा गया है। गुज़िश्ता सालों में तकरीबन 750 शादियां अंजाम दी जा चुकी हैं। इमसाल भी 50 शादियों का ऐलान किया है। बुकिंग जारी है। मदरसा हस्सापुर जामिया इस्लामिया दार अरकम में बुकिंग जारी है। जो ख्वाहिशमंद हज़रात से गुजारिश है कि जल्द से जल्द अपनी बुकिंग करा लें ताकि इंतज़ाम करने में आसानी हो। स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एकूण 3 प्रस्ताव होते। तिन्ही प्रस्ताव आज पारित करण्यात आले। या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा जो प्रस्ताव होता तो त्या कंत्राटदारांना काम करण्यास असमर्थता दर्शवली, त्यामुळे सदरील जो त्याच्यापेक्षा लोएस्ट जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला बोलून निगोशिएशन करून त्यास मंजूर करण्याची चर्चा माजी सभापति रण सिंह राजेवाली जाधव साहेब सन्मानित सदस्य चर्चा के लिए शहरा मधे कई दिवसापासन लोड शेडिंग प्रॉब्लम होता है तो या संदर्भा मधे कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब आम्ही चर्चा के लिए जे का अपने आता जस का डंकिन है तुम इथं काबरा नगर आहे या ठिकाणी जिथे जिथे आपण एक्सप्रेस फिडर आहेत किंवा ज्या ठिकाणी आपण वॉटर सप्लायसाठी वीज उपलब्ध करून घेतो त्या ठिकाणचं लोड शेडिंग करण्यात येऊ नये असं आम्ही सन्माननीय चव्हाण साहेबाला विनंती केली, त्यांनी ती मान्य केली आणि आजपासून पाण्याच्या ज्या काही विद्युत पंप मोटर आपले ज्या काय आहेत त्या विदाऊट लोड शेडिंग हे कंटिन्यू करण्याच्या त्यांनी मान्य केलं। तसं उद्यापासून पाणी पुरवठा आपला निश्चितपणे सुरळीत होईल। दोन दिवसाआड आपण पूर्वीप्रमाणे पाणी देणार आहोत आणि शहरामध्ये कुठं जर टंचाईचीच वेळ आली समजा तर आपण आपल्याकडे 9 टँकर आहेत, त्यातले 2 अंडर रिपेअर होते, 7 टँकर चालू आहेत, ते 7 आणि हे प्लस 2 दिवसामध्ये आजच्या ते पण दुसरी असे 9 प्लस आणखीन 5 टँकर हायर करून घ्यायला सांगितले आणि ज्या ज्या भागामध्ये जसं काय आता ईदचा सण आहे त्या त्या भागामध्ये देगलू नाका असतो तिथल्या तिथल्या सन्माननीय सदस्याला विचारून एक एक टँकर प्रति प्रभाग अशा प्रमाणात आम्ही स्टँड बाय ठेवलेला आहे। म्हणजे जर वेळच पडली तर त्यांनी सन्माननीय सदस्यांनी फोन केल्याबरोबर 15-20 मिनिटांमध्ये टँकर त्यांच्याकडे पोहोचल तर आम्ही थोडंसं फेरतपासणी करून घेण्याचा सूचना केली। मुदत संपली तर मुदतवाढ मिळणार आहे? मुदतवाढ आणखीन 31 तारखेपर्यंत आहे आपली, आणखीन संपली नाही। आता रेग्युलर पहिले लोकांची दाखल होत आहे। आपला उद्देश हाच आहे की या कारणानं लोकांना सवलत व्हावं आणि महापालिकेला त्याच्यातून आर्थिक स्रोत उत्पन्न व्हावं। याचा अर्थ असा नाही की कोण्या बिल्डरला किंवा कुठल्या जमिनीला त्याचा फायदा व्हावं हा नाहीये। निकषाप्रमाणे काम झालं पाहिजे, नियम कोणी डावलून त्याच्यामध्ये काम करता काम नये अशा सूचना दिली। पण आपण आणखी अनेक लोक असे म्हणजे खूप हजारच्या संख्येत लोक आहेत की त्यांच्या फाईल अजून सबमिशन झालेल्या नाही काही ना काही कागदपत्रांची। ठीक आहे ना, आता मुदतवाढीसाठी जर आपण तसं जर वाटलंच लोकांची मागणी असली तर पुढे विचार करता येईल। अल बुराक रेस्टोरेंट में नित नए लजीज डिशेस अवामुन नास के लिए दस्तयाब कराई गई है। इस रेस्टोरेंट में माह रमजानुल मुबारक की मुनासिबत से चिकन और मटन की तमाम अकसाम की लजीज डिशेस, इंडियन, चाइनीज चिकन और अरबियन, तुर्किश के अलावा बकरा हलीम, दम की बिरयानी, हरीस, ठंडे मशरूबात इस रेस्टोरेंट में दस्तयाब रहेंगे। इस रेस्टोरेंट में बैठने के लिए कुशादा और खूबसूरत नशिस्तों का एहतमाम किया गया है। हमारा पता है नांदेड़ शहर के देगलू नाका डी के कॉम्प्लेक्स नांदेड़।